वेलकम टू नेतमिन अकॅडमी टुडेज वेलकम टू वन्स अगेन जो आज आपण सेशन पाहणार आहोत फाय पॉईंट फोर प्रॅक्टिस सेट हा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे प्रॉबिलिटीचा तर बघा यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो तो स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट ओके क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो याच्यामध्ये इफ टू कॉइन्स आर टॉस फाइंड द प्रॉबिलिटी ऑफ द फॉलोविंग इव्हेंट अँड गेटिंग ॲट एट लिस्ट यामध्ये आपल्याला प्रॉबिलिटी काढायची आहे पहिल्यांदा क्वेश्चन सांगितलं की टू कॉईन आर टॉस करायचा आहे मग आपण काय करूया टू कॉइन टॉस करूया तर याचा सॅम्पल स्पेस असेल यच 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 टी टी एच टी टी आणि नंबर ऑफ यस काय आपल्याकडे असेल मग तर आपल्याकडे असेल चार किती असेल चार यामधला जे इव्हेंट फर्स्ट म्हणायला तर आपण स्टार्ट करूया याच्यामधला पहिलं बीट इव्हेंट ए ओके इव्हेंट ए काय म्हणायला तर बघा गेटिंग ॲट लिस्ट वन हेड गेटिंग ॲट लिस्ट वन हेड ओके म्हणून ए बरोबर आपला जो आहे ॲटलिस्ट लिस्ट वन हेड एक हेड पाहिजे म्हणजे एच एचमध्ये मध्ये पण आहे एच टीमध्ये मध्ये पण आहे आणि टी एच मध्ये पण आहे म्हणजे एन ऑफ ए जो आपल्याकडं आहे तो किती आहे तीन आहे मग याचा लगेच प्रॉब्लिटी काढून घ्यायची पी ऑफ ए बरोबर येन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस एन ऑफ ए आपल्याकडं तीन आहे आणि ये चार आहे म्हणजे पहिलं आहे आपल्याकडं तीन, तीन बाय चार दुसरा इव्हेंट बघूया याच्यामधला लगेच याच्यातला आहे इव्हेंट बी बघा इथे लगेच लिहूया इव्हेंट बी काय म्हणतं इव्हेंट बीचं म्हणणं आहे की गेटिंग नो हेड याच्यामध्ये एक बी हेड राहू नये काय म्हणलं गेटिंग नो हेड मग आपल्याला इथे लिहायचं बीच प्रॉब्लिटी ज्याच्यामध्ये टी टी असा आहे ज्याच्यामध्ये हेड एक पण नाही आहे मग एन ऑफ बी जे आहे ते किती आहे आपल्याकडं एक आहे मग आपण काय करूया पी ऑफ बी बरोबर जे असतं तर ते असेल आपलं येन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ यस हे वन आणि हे किती आहे फोर वन बाय फोर ओके हा झाला पहिला क्वेश्चन खूप सोपे सोपे क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत चला आता बघूया दुसरा क्वेश्चन काय सांगितले दुसरा क्वेश्चन की या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला की दोन कॉइन टॉस करायचे आहेत हाऊ इज टू कॉइन्स क्वेश्चन नंबर सेकंड खूपच सोपा सांगितलंय तर काय सांगितलं टू डाईज सॉरी कॉइन म्हणलं मी टू डाईज आर थ्रोल बरोबर आहे आता या ठिकाणी आपण काय करूया टू डाईज जे आपल्याला करायचे रोल्ड ओके okay. तर आपला सॅम्पल स्पेस आपल्याला मिळेलच

सिक्स कॉमा टू सिक्स कॉमा थ्री सिक्स कॉमा फोर सिक्स कॉमा फाय सिक्स कॉमा सिक्स करली ब्रॅकेट क्लोज येन ऑफ यस बरोबर आहे हाऊ मेनीज थर्टी सिक्स किती आहे थर्टी सिक्स आता याच्यामध्ये आपण इव्हेंट स्टार्ट करूया ओके तर पहिला इव्हेंट काय म्हणतं बघूया इव्हेंट फर्च्यातला आहे इव्हेंट ए इव्हेंट ए काय म्हणायला इव्हेंट ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज ॲट लिस्ट टेन बघा काय म्हणलं अप्पर फेसला जे सम आहे काय म्हणलं सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज ॲट लिस्ट टेन बरोबर आहे म्हणून जे ए आहे आपल्याकडं ते ए असेल फोर कॉमा फाय फायू कॉमा फाय सिक्स कॉमा लाईनीने घेऊया फाय कॉमा फाय झालं की फाय कॉमा सिक्स येतं त्यानंतर सिक्स कॉमा फोर बी येतं त्यानंतर सिक्स कॉमा फाय बी येतं अकरा आणि सिक्स कॉमा सिक्स पण येतं हे सगळे दहापेक्षा मोठेच व्हायले म्हणजे एन ऑफ ए जे आहे या ठिकाणी किती आहे वन टू थ्री आणि एकूण किती आहे सहा मग आपण काय करूया पी ऑफ ए बरोबर येन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस सहा छेदात छत्तीस सहा एक सा, सहा 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 छत्तीस पहिला इव्हेंट आहे वन बाय सिक्स यामधला इव्हेंट दोन बघूया इव्हेंट बी इव्हेंट बीचं म्हणणं काय आहे की यामध्ये अप्पर फिज थर्टी थ्री काय म्हणलं यामध्ये की डिजिट अप्पर फेसेस आपल्याला या ठिकाणी थर्टी थ्री हा अप्पर फेस या ठिकाणी विचारलेला हो सा आहे द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस कॅन बी मॅक्झिमम ट्वेल्व होऊ शकते बरोबर आहे सम केल्यावर सहा आणि सहा बारा बरोबर आहे पण या ठिकाणी थर्टी थ्री म्हणलंय मग या ठिकाणी इव्हेंट बी आहे जर ते काय म्हणलं आपण काय करूया अप्पर फेस अप्पर फेसेस इज थर्टी थ्री पण आहे का नाही म्हणजे एन ऑफ बी जो आहे आपल्याकडे झिरो असेल कारण का नुसता जर आपण बी फाइंड केलं बरोबर आहे आपला जो बी आहे तो एम टी स्पेस आहे है ना? हे ना मग या ठिकाणी पी ऑफ बी जर आपण फाइंड केलं एन ऑफ बी डिवायडेड बाय काय म्हणायलो मी एन ऑफ डी डिवायडेड बाय एन ऑफ यस बी शून्य हे थर्टी सिक्स म्हणजे किती थर्टी आणि जे इव्हेंट सी आहे बरोबर आहे जो इव्हेंट सी आहे बाळांनो इव्हेंट सी काय सांगितलं की यामध्ये ग्रेटर दॅन द ऑन द सेकंडाईस म्हणजे पहिला हा बघा काय सांगितलं की जो पहिला आहे जो डिजिट आहे तो दुसऱ्या डिजिटपेक्षा मोठा पाहिजे म्हणजे कसं रे तर बघा सी जो सांगितलं आपल्याला समजून जाईल जसं की टू कॉमा वन थ्री कॉमा वन थ्री कॉमा टू फोर कॉमा वन त्यानंतर फोर कॉमा टू फोर कॉमा थ्री क्या फाइव कॉमा वन फाइव कॉमा टू फाइव कॉमा थ्री क्या फाइव कॉमा फोर फाइव कॉमा फाइव का नहीं सेम होना सिक्स कॉमा वन सिक्स कॉमा टू सिक्स कॉमा थ्री सिक्स कॉमा फोर सिक्स कॉमा फाइव सिक्स कॉमा सिक्स होना नहीं मे यप सी जर आप काउंट के कें मिलना पंद्रह पी ऑफ सी yes, इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइड बाय एन ऑफ यस हे आहे पंधरा छेदात किती थर्टी सिक्स किती आहे पंधरा छेदात थर्टी सिक्स आपण जर याला भाग दिला तरी जाते तिनापाची पंधरा तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे पाच छेदात बारा हे उत्तर आपलं येऊ शकतं जर आपल्याला भाग द्यायचा असेल तर ओके भाग देऊ वाटलं तर देऊ शकता अन्यथा आपल्या मनावर आहे नेक्स्ट बघूयाच्यातलंच क्वेश्चन नंबर तीन काय म्हणलंय हे ना क्वेश्चन नंबर तीनच म्हणणं काय आहे ते बघून घेऊया त्यानंतर क्वेश्चन uh, नंबर चार मग पाच चला क्वेश्चन नंबर तीनच म्हणणं आहे ते आपण घेऊया देर आर फिफ्टीन तिकीट्स इन अ बॉक्स आपल्याला पंधरा तिकीट दिलेले क्वेश्चन नंबर थर्ड किती सांगितलं फिफ्टीन म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये कोणतून राहणार वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन म्हणजे या ठिकाणी यन ऑफ यस आपल्याला किती मिळालं रे पंधरा बरोबर आहे किती मिळालं पंधरा याच्यामध्ये दोन आपल्याला पॉसिबिलिटी सांगलेल्या फर्स्ट आहे काय सांगितलंय बघा की शो अँड इव्हेंट नंबर ओ नाही इव्हेंट ए काय सांगितलंय बघा इव्हेंट एज सेट दॅट की लेट ए बी द ऑल इवन नंबर शो अँड इव्हेंट नंबर शो एन इ वन नंबर इवन नंबर कोणते आहे ए बरोबर दोन चार सहा आठ दहा बारा चौदा पंधरा येते का नाही किती एक दोन तीन चार पाच छे सात म्हणजे एन ऑफ ए आपल्याला किती मिळालं सात किती मिळालं सात मग आपण करूया पी ऑफ ए इज इक्वल टू येन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस म्हणजे सात छेदात किती पंधरा किती सात छेदात पंधरा आणि इव्हेंट बी काय म्हणतं लगेच सॉल्व्ह करून टाकूया इव्हेंट बीचं म्हणणं असं आहे की जे कुठलेही तिकीट्स आहेत नंबर्स आहेत ते मल्टिपल ऑफ फाय बर विच इज मल्टीपल एनी नंबर आता काय सांगितलं नंबर वीच इज अ मल्टिपल ऑफ फाय मग बी बरोबर पाच दहा आणि पंधरा म्हणजे यन ऑफ बी आपल्याकडं किती आहे तीन म्हणजे पी ऑफ बी बरो बरोबर येन ऑफ ए बी अपॉन येन ऑफ यस तीन छेदात पंधरा तीन एक तीना तीन तीनापचि पंधरा किती आहे तीन एक तीन तिनापचि पंधरा आता आपण जाऊया थोडस पुढे कुठे जाऊया थोडस पुढे थोडस पुढे गेल्यानंतर काय होतं ते बघूया ओके काय म्हणणं आहे यांचं पुढचं सेशन काय म्हणतं ते आपण बघू शकतो तर बघा पुढचं जे म्हणणं काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट ज्याला आपण क्वेश्चन नंबर फोर म्हणूया क्वेश्चन नंबर फोर चला क्वेश्चन नंबर फोर काय म्हणतं यामध्ये दोन नंबर आपल्याला या ठिकाणी सुपर दिलेला आहे क्वेश्चन कारण की तुम्हाला एक डिजिट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यावरून तुम्हाला संख्या बनवायच्या येतात बरोबर आहे आणि संख्या आपल्याला दिलेली आहेत दोन तीन पाच सात नव्वद विदाउट रिपिटेशन म्हणजे यामध्ये सांगितलं की नंबर आपला बावीस अकरा बावीस असे नंबर का कामा नये तर आपण सुरू करूया बाळांनो याचा सॅम्पल स्पेस लिहायला ओके बाळांनो तर बघा सॅम्पल स्पेस लिहितो मी एस बरोबर दोन संघ तीन दोन संघ तीन दोन संघ पाच दोन संघ सात आणि दोन संघ नऊ नंतर तीन संघ दोन बत्तीस मग पस्तीस राईट आहे मग सदतीस आणि मग एकोणचाळीस त्याच्यानंतर बावन्न त्रेपन्न सत्तावन्न आणि एकोणसाठ त्यानंतर सेवंटी टू सेवन्टी थ्री सेवन्टी फाय सेवन्टी नाईन त्यानंतर नाईंटी टू 93, 95, 97, 99, नाईन्टी सेवन नाईंटी नाईन राहणार नाही म्हणजे नॅन ऑफ यश जे आहे ते किती एक दोन तीन चार वीस किती आहे 4, 5, वीस ओके आता याच्यामध्ये इव्हेंट दोन आहे बरोबर आहे इव्हेंट फर्स्ट इव्हेंट ए इव्हेंट एचं म्हणणं असं आहे की सगळे जे आहेत तुमचे ऑड नंबर आहेत कोसले नंबर ऑड नंबर मग आपण काय करूया इव्हेंट ए स्टार्ट करूया यामध्ये तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस पस्तीस सदतीस त्यानंतर एकोणचाळीस त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ त्र्याहत्तर पंचाहत्तर त्यानंतर सेवन्टी नाईन बी आहे नाईन्टी थ्री पण येतं नाइंटी फाय नाईन्टी सेवन हे झाले येन ऑफ ए किती आहेत आपल्याकडं एकूण सोळा किती आहे सोळा इव्हेंट ए मग आपण काय करूया पी ऑफ ए बरोबर येन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस इथं आहे सोळा छेदात वीस सोळा छेदात वीस चार चौक सोळा चारा पंच वीस आता याच्यामधलाच इव्हेंट बी घेऊया इव्हेंट बी इव्हेंट बी काय म्हणणं आहे की मल्टिपल ऑफ फाय वॉव नाईस याच्यामध्ये सांगितलं की दिलेली सिरीज आहे नंबर इज फॉर्मड नंबर ऑफ फॉर्म्ड इज अ मल्टिपल मल्टिपल ऑफ फाय मग आपल्याला जे बी भेटायलेलं आहे ते पाचा पाचा पंचवीस पाच सका आहे का नाही पाच सका पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंच्याहत्तर आहे एक आणि नंतर पंच्याण्णवच आहे म्हणजे एन ऑफ बी आहे आपल्याकडं चार किती आहे चार म्हणजे पी ऑफ बी बरोबर येन ऑफ बी डिवायडेड दिवेड़ बाय ये एन ऑफ यस चार छेदात वीस चार एक चार चार पंचे वीस अशा प्रकारे हा आपला लास्ट बट वन क्वेश्चन होता आणि लास्ट क्वेश्चन सांगितलेला काय आहे फाईव्ह नंबरचा एकदम सुपब फाईव्ह नंबरचा क्वेश्चन ओके आपल्याला सांगितलंय अ कार्ड इज ड्रॉ हॉ रॅन्डम पॅक बॉ नाईस देर आर फिफ्टीन प्लेईंग कार्ड बरोबर आहे आपण लिहायला बघूया देर आर फिफ्टी टू प्लेइंग कार्ड किती कार्ड आहे एकूण फिफ्टी टू ओके आपण काय करूया देर आर फिफ्टी टू प्लेइंग कार्ड म्हणजे येन ऑफ एस आपल्याकड किती आहे फिफ्टी टू ओके तर यामधला याच्यामध्ये पण दोनच इव्हेंट फर्स्ट आहे इव्हेंट ए काय म्हणतं की द कार्ड ड्रॉन इन द कार्ड ड्रॉन इन एन एस नो तर याच्यामध्ये एस किती असतात तर माहीत पाहिजे फक्त चार किती असतात तर चार पी ऑफ ए बरोबर येन ऑफ ए अपॉन येन ऑफ एस चार छेदात बावन्न चार एक चार चार त्रिकम बारा वन बाय थर्टीन किती असेल वन बाय थर्टीन आणि यामधला इव्हेंट बी इव्हेंट बी काय म्हणतं की अ स्पेड किती म्हणलं इव्हेंट बी अ स्पेड म्हणजे काय सांगितलं द कार्ड ड्रॉन इन अँड स्पेड म्हणजे एन ऑफ बी स्पेड किती आहे आपल्याकडं तेरा आहेत म्हणजे पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस म्हणजे तेरा छेदात बावन्न तेरा एक तेरा तेर चौक बावन्न वन बाय फोर किती आहे वन बाय फोर अशा प्रकार हे या ठिकाणी